worshipping forces of nature has been a part of our culture from ancient times. At Chate school, we always try to inculcate respect for culture amongst the children. The Nag Panchami celebration was indeed an all-encompassing day of paying tribute to snake. We should continue to keep up this tradition and improvise on it further by taking good care of the snake. Happy Nag Panchami! सर्व प्राणी मात्रांचे इथे संरक्षण व्हावं, संवर्धन व्हावं यासाठी संत ज्ञानेश्वरांनी याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आपले वेगवेगळे सण आपण साजरे करत आलेलो आहोत. आणि त्यातला महत्त्वाचा एक सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला आपण जातो, वारवांची पूजा करतो, यामध्ये असलेल्या नागाची पूजा करतो. स्नेक, तो स्नेक जो होता है वो हमारे फादर्स का बहुत अच्छा फ्रेंड होता है. और ये जो है हाथी, इसने बनाया है आणि बनाया मतलब उंग्या घर बनवतात. आपल्या शेतातली जमीन यामुळे सुपीक होते आणि याच्यामध्ये जे साप राहतात असं आपण म्हणतो, पण यात साप राहत नसतात. जेवढं हे वारून जमिनीपासून वर असतं त्याच्याही पेक्षा ते जमिनीच्या खाली पूजा करते है. तो यहाँ पे हम सब रखते है ना छोटा छोटा कुछ प्रसाद बोलते, तो वो प्रसाद है ना ये सब एंड्स अंदर लेके जाते हैं और जब रेनी सीजन होता है तो वो उसके लिए यूज करते हैं खाने के लिए. साप वो रेड कॉर्न खा लेते हैं, उसकी वजह से क्या होता है फार्मर के लिए हेल्प होती है, इसलिए हम उसको उसका फ्रेंड बोलते हैं. कृष्णा देव वाज फाइटिंग नाग एंड केम अप ऑन द रिवर दैट साइड पे होते हैं. नाग पंचमी इसलिए मनाया जाता है क्योंकि भगवान श्री कृष्ण जब समुद्र में फंसे थे तब नाग की वजह से वो सुरक्षित बाहर आए थे.